आकाशवाणी नागपूर विना डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे परदेशातल्या कोविड एकोणवीस संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून देशातल्या तयारीचं मूल्यांकन करण्यासाठी आज सर्व रुग्णालयांमध्ये देशव्यापी मॉक ड्रिल घेण्यात येत आहे या ड्रिल दरम्यान ऑक्सिजन प्लांट व्हेंटिलेटर लॉजिस्टिक आणि मनुष्यबळ यावर विशेष लक्ष केंद्रित करून कोविडशी लढा देण्यासाठी रुग्णालयातल्या उपलब्ध साधनसामुग्रीचं मूल्यांकन केलं जात आहे दरम्यान देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून सुमारे तेहत्तर तीस हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झाल्याचं वृत्त आहे राज्यातल्या महानगरपालिका आणि इतर ठिकाणी प्रक्रिया करण्यात आलेलं पाणी औद्योगिक विकास महामंडळानं विकत घेऊन ते उद्योगांसाठी वापरावं यासाठी आवश्यक सूचना देण्यात येतील अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली यामुळे धरणातलं पाणी शिल्लक राहून ते पिण्याच्या वाढत्या गरजेसाठी वापरण्यात येईल असं ते म्हणाले कर्नाटक सीमाप्रश्नी आज महाराष्ट्र सरकारनं मांडलेला ठराव एकमतानं मंजूर झाला बेळगाव विजापूर बिदर धारवाड आणि कारवारमधल्या आठशे पासष्ट मराठी भाषक गावांचा समावेश महाराष्ट्रात करण्यासाठी कायदेशीर लढा देण्याचा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठराव मांडताना व्यक्त केला नागपुरात तीन मोठ्या शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा गंभीर तुटवडा असल्याची लक्षवेधी सूचना आमदार प्रवीण दटके यांनी आज विधानपरिषदेत मांडली रुग्णालयांमध्ये औषधांचा गंभीर तुटवडा असल्याचं मान्य आहे ही समस्या लवकरच सोडवली जाणार असून अगोदर स्थानिक प्रशासनाला दहा टक्के औषध खरेदीची असलेली मुभा वाढवून आता तीस टक्के करण्यात येत असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी केली भारत येत्या दोन हजार सदतीसपर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा अंदाज ब्रिटिश सल्लागार संस्था सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्चनं आपल्या वार्षिक वर्ल्ड इकॉनॉमिक लीग अहवालात व्यक्त केला आहे आगामी पाच वर्षांमध्ये भारताचा वार्षिक सकल देशांतर्गत उत्पन्न वाढीचा दर सरासरी सहा पूर्णांक चार दशांश टक्के चा असेल आणि त्यानंतरच्या नऊ वर्षांमध्ये जी डी पी वाढ सरासरी साडेसहा टक्के असेल असंही या संस्थेनं म्हटलं आहे साहित्य अकादमी युवा पुरस्कार दोन हजार बावीस आज मराठी भाषिक कवी पवन नालट यांना त्यांच्या मी संदर्भ पोखरतोय या कविता संग्रहासाठी आज संध्याकाळी नवी दिल्ली इथं प्रदान करण्यात आला नागपूर महानगरपालिकेद्वारे रस्ता क्रमांक एकवीस गिट्टी खदान चौक ते दिनशा फॅक्टरी दरम्यान दोन्ही बाजूनं सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करण्याचं प्रस्तावित आहे या कामाकरिता या रस्त्यावरील वाहतूक प्रतिबंधित करणं आवश्यक असल्यानं गिट्टीखदान चौक ते दिनशा फॅक्टरी दरम्यान दोन्ही बाजूचा रस्ता येत्या एकतीस डिसेंबरपासून एकतीस मार्च दोन हजार बावीसपर्यंत कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीस बंद करण्याचे आदेश मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी यांनी दिले आहेत आज विदर्भात सर्वात कमी तापमानाची नोंद गडचिरोली इथं चौदा पूर्णांक आठ दशांश अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली नागपूर शहरात किमान तापमान सतरा पूर्णांक एक दशांश अंश सेल्सिअस तर कमाल तापमान तीस पूर्णांक चार दशांश अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार